पण निवडणुका ह्या 5 वर्षानंतर एकदा येत आहेत आणि 5 वर्षानंतर आल्यानंतर देशाचं भवितव्य घडत असेल. ज्या देशात आम्ही राहतोय तिकडे आम्ही किती सुरक्षित आहोत? आमच्यासाठी सुरक्षितता महत्त्वाची आहे की जे घरात बसलेले आहेत त्यांना काही कामधंदा नाही आहे, पैसा कमवण्याचं त्यांचं काहीतरी साधन आहे आणि हे पैसा कमवण्याच्या साधनासाठी गोरगरिबांचा तुम्ही कसा वापर करताय? अल्पसंख्याक हे पण आपल्याबरोबर आहेत, आपल्या देशाचे जे नागरिक आहेत ते मुंबईमध्ये काही राहणारे आहेत, ते मुंबईमध्ये आपला रोजगार करून आपलं कुटुंब चालवत आहेत, पण त्यांचा वापर करून घेणारे मात्र जे आहेत ते जसं एखादी मुवमेंट भूमिगतरित्या चालवली जाते, एखादी मुवमेंट चालवण्यासाठी काही लोक अदृश्यपणे आपलं काम करतायत, त्याच्यातली काही नावं आहेत आणि ही शर्मेची गोष्ट आहे अशा लोकांसाठी. म्हणूनच ते वर्षभर आणि 6 महिना बोलत होते की निवडणुकांपूर्वी दंगली होणार आहेत, दंगली घडवल्या जाणार आहेत आणि दंगली घडवण्याचा मार्ग हा आमचा नसून सरकारमध्ये आपण असताना सरकारची एक भूमिका नेहमी राहते की कुठच्याही दंगली न घडता निवडणुका शांततेत कशा पार पडतील आणि त्या शांततेत पार पडण्याची एक जबाबदारी सरकारची आहे. आणि नुसतीच सरकारची म्हणता येणार नाही, त्यासाठी शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजित दादा असतील, ह्या सर्वांनीच याच्यासाठी झोकून देऊन काम करत आहेत. लोकशाहीमध्ये निवड तुम्ही मत कोणाला द्यायचं आहे, कोणी पुन्हा यायला पाहिजे एवढं कळण्यावेळी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आणि सुशिक्षित आहे. पण अशा सुशिक्षित जनतेला काय पद्धतीने वापरण्याचा प्रकार जो केला जातोय त्याच्यातलं मी आपल्यासमोर आज एक मांडणार आहे. मगाशीच मी 1:30 वाजताच जे पोलीस स्टेशनला एक एफ आय आर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, म्हणजे त्यामध्ये बॅनर्स लावले जात आहेत. काही बॅनर्समध्ये तर असे शब्द मांडले जातात, मस्जिदे तोडी जा रही आहे, मदरसे बंद किए जा रहे, दरगाहे तोडे जा रहे, मस्जिद के इमाम वोट बेदारी मुहिम शुरू कर दिए. 37 मुंबईच्या मस्जिदीतून फतवे जारी करण्यात आलेले आहेत आणि हे फतवे काय आहेत की मोदी साहेबांना पुन्हा देशामध्ये आणण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त त्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही मतदान करा, हे फतवे काढले गेले. आतापर्यंतची नोंद ही 37 मशिदीमधनं हे फतवे जारी झालेले आहेत आणि त्याच्यातलंच मी आपल्यासमोर दाखवेन की असं पण एक त्याच्यामध्ये दाखवलं जातं आहे, एक फलक लावला जातो आहे, कुठेही काही प्रकार झाले नाहीत, मदरसे तोडले गेलेले नाहीत, मशिदी तोडल्या गेलेल्या नाही आहेत, कोणालाही त्यातनं भीती नाही आहे, पण ही करणारी मानसिकता वेगळी आहे. आणि याच्यावर ज्यांची नावं आहेत त्या सगळ्यांवर त्याची गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, पण हे गुन्हेगार आहेत ह्यांची गुन्हा होईल, ह्यांच्याकडे चौकशी होईल. पण त्याचबरोबर अशाही काही संस्था निघालेल्या आहेत की ज्या संस्थेचं नाव आहे जामनगर हलाल मेमन जमात मुंबई, आणि त्यांचा अध्यक्ष लेटर काय देतोय हे जाणून घेण्यासारखं आहे. ऑल मेंबर्स ऑफ अवर जामनगर हलाल मेमन जमात मुंबई डिक्लेअर अवर सपोर्ट अँड वोट टू शिवसेना UBT. मी हिंदुत्व सोडलेलं नाही सांगणाऱ्या माणसाला मी सपोर्ट करतोय. म्हणजे हे धार्मिक संस्था, ज्या धर्मोदय आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या धार्मिक संस्था तुम्ही एखादी निर्माण करता आणि त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे वोट्स कोणाला द्यावेत कोणाला देऊ नये असं तुम्ही डिक्लेअर करताय आणि त्याचबरोबर काहीमध्ये तर स्पष्ट शब्दात तुम्ही सांगता आम्ही UBTला सपोर्ट करत आहोत. कशासाठी काय? म्हणजे असं एकाच ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी जर होत असेल तर याची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण 3 दिवसांपूर्वी आम्ही केंद्रीय निवडणूक आयुक्त दिल्ली यांच्याकडे तक्रार केलेली आहे, ज्या पद्धतीने कामकाज इकडे चाललेलं आहे, निवडणुकांना गालबोट लावण्याचा प्रकार, प्रवक्त्यांच्या UBTच्या प्रवक्त्याचं नाव टाकून तक्रार केलेली आहे आणि त्याचबरोबर राज्य आयुक्तांकडे पण ही तक्रार केलेली आहे. तो पेपर मीच साईन केला आहे पक्षातर्फे म्हणून तुम्हाला मी सांगतोय. पण अशा पद्धतीचे फतवे, या पद्धतीला अशा निवडणुकांच्या वेळी मुल्ला मौलवींचा होत असलेला वापर आणि असलेले कागदपत्र ही बघितल्यानंतर कळतंय की याच्या मागे खरोखर षडयंत्र कुठे असेल, तर हे षडयंत्र
खऱ्या अर्थानं युबीटीकडनं चाललंय असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. तुम्हालाच पाकिस्तानचा फ्लॅग जर कोणी लावला असेल, क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर पाकिस्तानचे झेंडे फिरवल्यावर त्यांच्यावर केसेस होतात. पण आमच्या इकडे एका मिरवणुकीमध्ये हार घालताना युबीटीच्या उमेदवाराला त्याच्यावर पाकिस्तानचा झेंडा लावताय आणि तुम्ही हार घालताय, यांच्यावर कारवाई कधी करणार आहात? निवडणुका आज आहेत, निवडणुका होतील, निवडणुकांचे निकाल येतील, लोकशाहीमध्ये जो जिंकणार असेल तो जिंकेल, पडणार असेल तो पडेल. पण देशाच्या हितासाठी, देशाच्या संरक्षणासाठी आणि देशविघातक अशा पद्धतीने कारवाई होणार असेल तर फक्त कोणतरी बोर्ड लिहितोय, कोण हार लावतोय, कोण झेंडा लावतोय, त्यांच्यावर कारवाई होऊन चालणार नाही. तर याच्या मुळासह जाऊन तुम्हाला जे मेन त्याच्या मागचे आहेत सूत्रधार, त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आणि ही मागणी मी करतो. आत्ताच 2 वाजता हे सगळे शेवटी पोलिसांना प्रत्येक ठिकाणी आपण शाब्दिक फक्त काय जाऊन चालतो ह्याच्यावर चालत नाही, तर त्यांना प्रूफ हवेत. यंत्रणा, सरकारी यंत्रणा, प्रशासन हे जे दिवस रात्र काम करते, माझी तर विनंती आहे मी शासनाला काही प्रूफ देण्याची गरज नाही. फतवे कुठच्या मशिदीतून निघालेत हे खरं म्हणाल तर पोलिसांचा रिपोर्ट आणि पोलिसांची यंत्रणा सतर्क राहून त्यांनी शोधावेत. आता अशा पद्धतीचं जर काय बोटिंगसाठी काय बोट लिहिले गेले असतील तर त्यांच्यावर त्यांनी कारवाई करावी. आणि कुठच्याही धार्मिक संस्था कुठच्या तरी युबीटीचं नाव टाकते त्या गटाचं आणि त्यांना मतदान करा म्हणून सांगतंय, याच्या मागे पण कोण लोक आहेत हे बघायला पाहिजे. कारण याच्या मागे अर्थकारण आहे समजून घ्यायची गरज आहे. त्याच्याबरोबर असलेले काही प्रूफ जे मिळालेत त्या प्रूफ्स आल्यानंतर मी त्याच्यातनं सांगितलंय आणि सातत्यानं आपल्याच माध्यमातनं मी बघितलंय की ते 6 महिने कोकलून सांगतच होते. निवडणुकांच्या अगोदर बघा, दंगली होतील, दंगली होतील, दंगली तर झाल्या नाहीत, दंगली तर होणार नाहीत, दंगली करायला हे सरकार देणारही नाही एवढं सक्षम आहे. पण ते करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला आहे त्याच्याच माझ्याकडे पुरावे आहेत ना. त्याच्यावर गुन्हा झालाय. आज गुन्हा जे जे पोलीस स्टेशनला याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली, त्याच्या मागे त्यांनी दिलेल्या ज्या व्यक्तींचं होर्डिंगवर आणि बोर्डावर ज्यांची नाव आहेत, लेटरवर नाव आहेत, त्यांच्यावर गुन्हा घेतलाय. पण त्याची चौकशी केल्यानंतर आमची मागणी आम्ही केली आहे, सखोल चौकशी केल्यानंतर ह्याचा सूत्रधार हाच आहे संजय राऊत, याच्याबाबत दुमत असण्याचं कारण नाही आणि आम्ही ती मागणी केलेली आहे. संजय राऊतांच्या नावाचा उल्लेख जे कंप्लेनंट आहेत, दोन्ही कंप्लेनंट आहेत, त्यांनी केलेला आहे. संजय राऊत असले तरी संजय राऊत आपल्या डोक्याने करतायत की उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावर करतायत हे पण पुन्हा शोधावंच लागेल. कारण युबीटी ग्रुप हा काही संजय राऊत चालवत नाही आहे, युबीटीचे सूत्रधार आणि प्रमुख वेगळेच आहेत. फक्त मुंबईमधल्या 37 मशिदींमधनं निघालेले फतवे आणि त्याचे डिटेल्स देण्यात आलेले आहेत, त्याची चौकशी सविस्तर चालू आहे. त्याची चौकशी पोलीस स्टेशन पोलिसांना स्वतंत्र चौकशी करायला सांगितलेली आहे. आजचा जो FIR जे जे पोलीस स्टेशनला झाला आहे त्याविषयी मी माहिती दिली आहे. निवडणूक आयुक्तांकडे ज्या तक्रारी केल्या त्यांची माहिती दिली आहे. पण ह्या सर्व माहिती घेतल्यानंतर या सर्वांचं सूत्रधार म्हणून कुठेतरी फक्त युबीटीचं नाव येतं. एकीकडे आपण काहीतरी हिंदुत्वासाठी सपोर्ट सांगायचा, एकीकडे यांच्याकडनं पैशाची आवक घ्यायची. मी तर म्हणेन यांना परदेशातनं पैसा पण आलाय का याची चौकशी सरकारने करणं गरजेची आहे. नक्कीच आहे, काहींच्या बाबत गुन्ह्यांची नोंद असेल तर त्या गुन्ह्यांच्या नोंदसाठी हे गुन्हे कुठचे आहेत, सिरियस याचे असलेले आहेत का, गुन्ह्यांची नोंद राजकीय गुन्हेगार म्हणून राजकीय
क्षेत्रात काम करत असताना काही वेळे गुन्हे होत आहेत. आपण आंदोलनं केलेली आहेत, मोर्चा काढलेले आहेत, काहींचे भ्रष्टाचाराचे असेल तर त्या गुन्ह्यांचे खरोखर तपास लागलेले आहेत, काहींचा निपटारा झालेला आहे, काही पेंडिंग आहेत, याबाबत चौकशी होणं गरजेचं आहे. अभी आप बताइए. कहीं जगह पर मतदार जो मुंबई के है उनको ऐसा दिखाया गया है पोस्टर्स के जरिए कि यहाँ की कोई मस्जिदें तोड़ी जा रही है, मदरसे बंद किए जा रहे हैं, दरगाहें तोड़े जा रहे हैं, तो आप मोदी जी को वोट मत दीजिए. यहाँ वोट मोदी जी के खिलाफ देना है. इस टाइप के ये जो बनाए गए हैं और उसके साथ साथ ये तो पोस्टर्स लगाए गए और एक साइड पे ऐसी एक संस्था है जो संस्था यहाँ पर दिखा रही है कि हम पूरा सपोर्ट, वी डिक्लेयर अवर सपोर्ट एंड वोट टू शिवसेना यूबीटी. मतलब ये साफ है कि यहाँ पर कुछ भी करे एक जमात या अल्पसंख्यक लोग, ये किसी मोदी जी को वोट ना दे और ये मोदी जी के खिलाफ जाके वोट दे, इतना ही है. ये दोनों से वही तो साबित होता है. इसके लिए ये दोनों पेपर्स हमने पुलिस स्टेशन में दिए, जे जे पुलिस स्टेशन के एरिया में जो आते हैं उनके पास दिए. FIR भी नोंद हुआ है, उसकी अभी खोज होनी चाहिए. तकरार जो पूरी दी है, गुनाह हुआ है, उस बारे में सखोल चौकशी करें. हमें जो लगता है, क्योंकि जो आदमी 6 महीने से चिल्ला के बोल रहा था कि इलेक्शन से पहले यहाँ पर दंगल होने वाली है, हिंदू मुस्लिम राइट्स होने वाले हैं, तो अगर हिंदू मुस्लिम राइट्स होने वाले 6 महीने पहले ये बोल रहा था, कौन से भरोसे पे बोल रहा था, इसका ये प्रूफ है. तो उसकी चौकशी होनी चाहिए. यूबीटी का प्रवक्ता संजय राउत, कितनी बयानबाजी आपके मीडिया से मैं बोलता हूँ. आप प्रीवियस ये देखिए, होने वाली है दंगल, तो होने वाली है, दंगल के सिवाय हो ही नहीं सकते. अभी कुछ हुआ तो नहीं, फिर भी कल इलेक्शन है. जब महाराष्ट्र में कुछ भी हुआ नहीं है तो ये करने का प्रयास है. सर, ये केवल मुंबई में हुआ क्या? क्या ये महायुति को एक चुनाव के दिन पहले बदनाम करने के लिए? महायुति को सिर्फ चुनाव के दौरान बदनाम करने, इसके लिए मैं बोल रहा हूं ये करने की साजिश है. बदनाम नहीं, इसमें से का कुछ भी तो हुआ नहीं है. कोई मस्जिद तोड़ी नहीं है, कोई मदरसा तोड़ा नहीं गया है. तो उन लोगों को भड़काने का काम उनके पास से हो रहा है और उसकी पूरी इंक्वायरी होनी चाहिए, जांच होनी चाहिए और उनको पनिशमेंट करना चाहिए. नाही, पण कायदेशीर गुन्हा याच्यासाठी आहे की एकीकडे तुम्ही असं एखाद्या माणसाला बदनाम करताय की जे झालंच नाही आहे, कुठची मशीद तोडलेली नाही आहे, मदरसा तोडलेला नाही आहे, आणि ते न होता तुम्ही हे केलंय म्हणून बोर्ड लिहिताय, आणि दुसरीकडे तुम्ही त्यांना सपोर्ट UBTला करताय. याचा अर्थ UBTला जेव्हा तुम्ही सपोर्ट करताय तर याचा अर्थ तुमच्याकडे कोणी मागणी केली आहे, कोण करायला लावतंय तुम्हाला, याच्या मागे सूत्रधार कोण आहे, हेच आम्ही फक्त शोधतोय. आणि सूत्रधार कोण आहे आता एवढं आपण काय अज्ञानी राहिलेलं नाही आहे. तर ज्या कॅन्डिडेटला हार घालताना जर पाकिस्तानचा झेंडा वर लावला असेल त्याच्यासाठी सांगायची गरज आहे का? हे षडयंत्र कोणाचं आहे, याच्या मागे सूत्रधार कोण आहे, हे सांगण्याची गरज नाही आहे. वेगळं ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.